उन्हाळ्याच्या जळा तीव्र होता. आज पुण्यामधून पुन्हा एकदा आगीची घटना समोर आलेली असून 4 ते 5 सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे. मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत शनिवारी सकाळी 10:30 सुमारास भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 14 फायर गाड्या आणि 13 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार अग्निशामक दलाला सकाळी 10:26 मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशामक दलाच्या गाड्या व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशामक दलाच्या 14 फायर गाड्या, 3 पाण्याचे टँकर आणि 10 खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. झोपडपट्टीत आग असल्याने घटनास्थळी 2 JCB आणि 4 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास 70 जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान आंबेडकर नगर झोपडपट्टीत 3 ते 4 सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटल्याने ही भीषण आग लागल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तर आगीमध्ये कोणीही गंभीर जखमी किंवा जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुणे अग्निशामक दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झालाय. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एकूणच या आगीमध्ये गल्लीबोळांचा रस्ता, झोपडपट्टी आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहोचू न शकल्याने अबाल वृद्ध, लहान थोर, अंध अपंगांचे मोठे हाल झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. त्याचबरोबर बघ्यांच्या गर्दीने देखील बचाव कार्यामध्ये अडथळा येत असल्याचं पाहायला मिळालं. तर या पार्श्वभूमीवर उन्हाळा आणि आगीच्या घटना पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे या घटनेमधून समोर येत आहे. चेकमेट टाइम्स करता सोनाली भालसेन, संजय नायर, शिवाजीराव मानकर, पुणे.